अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना महामारीमध्ये तब्बल एक वर्षापासून कार्यरत असलेल्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत माननीय मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गुलाबी गँगच्या 11 महिलांचा सन्मान म्हणून प्रत्येक महिलेस प्रशस्तीपत्रक आणि मानधन स्वरूपात 10,000 रुपयांचा धनादेशाचे वितरण आज करण्यात आले। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, महिला व बालकल्याण समिती सभापती किरण पोळ, जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, महिला व बालकल्याण सदस्य मंगला माळी, शीतल सोनवणे या मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले। तर सदर कार्यक्रमास उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशफाक देशमुख, समुदाय संघटक राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले। आज दिनांक 14 जून 2021 रोजी महिला बाल कल्याण समितीची सभा सरकारने सभापती महिला बाल कल्याण समिती नगरपरिषद कामगार सौम्य गणेश पोळ यांनी आयोजित केली आहे। यात एक विषय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जामनेर नगर परिषदेमार्फत कोरोना काळात करण्यासाठी महिला बचतगटामार्फत महिलांचे गुलाबी गँगचे पथक तयार झालेलं होतं। सदर ज्या महिला बचतगटाच्या ज्या महिला आहेत त्यांना प्रोत्साहनपर मानधन आणि त्यांचं सरकार प्रमाणपत्र देण्याचा विषय आज त्यांनी मंजूर केलेला आहे। आजच्या विषय मंजूर आहे। आजचा हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष आहेत, आपल्या महिला बाल कल्याण समितीचे सभापती किरण पोळ या देखील उपस्थित आहेत आणि महिला बाल कल्याण समितीचे सभापती उपस्थित आहेत, सदस्य उपस्थित आहेत, आपल्या महिला गँगचे जे सदस्य आहेत ते उपस्थित आहेत, आपले स्टाफ आहे, या सगळ्यांचं मी या आजचा जो सत्कारचा जो आपला कार्यक्रम आहे यात त्यांचं हार्दिक स्वागत करतो। तेव्हा आपलं कोरोनाचा जेव्हा जो पीक पिरियड होता त्या पीक पिरियडमध्ये शहरामध्ये दररोज 50 ते 60 पॉझिटिव्ह रुग्ण हे सापडत होते। आपल्या शहराचा जो पॉझिटिव्हिटी जो रेट होता तो जवळपास 22 ते 25% होता। यासाठी आपला स्टाफचं काम करत होता, पण याचबरोबर आपल्याला थोडी मदत पाहिजे होती। एक स्वतः जे महिला पक्षाच्या ज्या महिला आहेत हे स्वतःहून त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सहकार्याचं त्यांनी बोलून दाखवलं। तर यासाठी आपण म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपला संपूर्ण भारतामध्ये एक नवीन प्रयोग आपण आपल्या नगरपालिकेमार्फत राबवला आणि महिलांचं एक गुलाबी गँगचं पथक आपण तयार केलं आणि जवळपास 22 दिवस या महिलांनी ही कारवाई केली। याच्यामध्ये दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली, लोकांना समजून देखील सांगण्यात आलं, बराचसा काही लोकांचा विरोध भी केला, पण 2% लोकांनी विरोध केला, पण जे 98% लोक होते त्यांनी याला सकारात्मक दृष्टीने याला पाहिलं आणि याचाच एक भाग म्हणून म्हणजे पूर्ण फुलाची तकडी यासाठी आपण आजच्या मीटिंगमध्ये हा विषय नागरक्षी मॅडम आणि आपल्या महिला बालकल्याण सभापती जिल्हा सुचवलं आणि त्यांनी सरकारकडं प्रमाणपत्र आणि एक मानधन आपल्याला मंजूर केलेलं या मीटिंगमध्ये। त्याच्यामुळे मी सभापतींचा आणि नगराक्षी मॅडमचा मी हार्दिक आभार मानतो आणि आपल्या जी गुलाबी गँगच्या ज्या महिला आहेत त्यांचा देखील खूप आभार मानतो की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ही कारवाई केली आणि कारवाई करत असताना आपल्या ज्या 2 महिला आहेत त्या देखील पॉझिटिव्ह झाल्या होत्या। ट्रीटमेंट करून त्या आपण ट्रीटमेंट करून ते देखील झाले, म्हणजे एवढी रिस्क घेऊन तुम्ही चांगलं काम केलं, त्यामुळे आपलं खरं जे हे काम आहे कौतुकास्पद आहे। आपलं जे न्यूज आहे ती नॅशनल चॅनलला झी न्यूजला एबीपी मराठीला देखील गेली, तिथे देखील तिची नोंद घेतली गेली। खरं तर म्हणजे कोणतेही कार्य करत असताना यशस्वी करताना त्यात महिलांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, तर करोना काळात तुम्ही ते यशस्वी करून दाखवलं। फक्त करोना काळातच नाही तर प्लॅस्टिक बंदीच्या वेळेस देखील महिलांनी जवळपास 3 टन प्लॅस्टिक त्यांनी गोळा केलं। वृक्षदत्त योजनेमध्ये आपण वृक्ष लागवड केली त्यात देखील महिलांनी झाडं लावली, 2 क्रमांक त्यांनी भाग घेतला स्वतः, म्हणजे खूपच घर सरकार सांभाळून करत हे कार्य खूप अवघड आहे ते त्यांनी करून दाखवलं। आता रविवारी समजा मी घरी असतो तर मुलं असतात घरी, ते मुलांना सामान्यतून आवड असतं तर सगळं सरकार सांभाळून परत हे कार्यक्रम मोठी गोष्ट आहे।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवर JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.